नमस्कार, धीरज किचन मराठी मध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण एक पौष्टिक अशी लाडवांची रेसिपी बघणार आहोत, ज्याला मी एनर्जी बॉल्स असं नाव सुद्धा दिलेलं आहे। तर मी ऑफिसमध्ये मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी हे बॉल तयार करून ठेवत असतो। हे जे एनर्जी बॉल्स आहेत ते झटपट 5 ते 10 मिनिटात बनतात। आजची जी ही रेसिपी आहे ती खूप पौष्टिक आहे। आपण या रेसिपीमध्ये साखरेचा वापर नाही केलेला आहे आणि आजच्या या रेसिपीमध्ये स्पेशली मी सनफ्लॉवर सीड्सचा यूज केलेला आहे। सनफ्लॉवर सीड्स जे आहे त्या न्यूहब ब्रँडचे यूज केलेले आहे। न्यूहब जो ब्रँड आहे तो एक हेल्थ केअर ब्रँड आहे आणि ज्या सनफ्लॉवर सीड्स आहेत त्या नॅचरल आहे, रॉ आहे आणि अनरोस्टेड आहे, म्हणजेच त्यावर कुठलीही केमिकल प्रोसेस केलेली नाही आहे। तसेच याला झिपलॉक बॅग आहे, त्यामुळे आपण बरेच दिवस स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला हाताळायला सुद्धा खूप सोपं पडतं। तुम्ही याला फक्त आजच्या रेसिपीमध्येच नाही तर सॅलडमध्ये किंवा यापासून तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही असेही भाजून खाऊ शकता। तर आजच्या रेसिपीमध्ये जे मी सनफ्लॉवर सीड्स वापरलेले आहे ते मी अमेझॉनवरून न्यूहब ब्रँडचे ऑर्डर केलेले आहे। इतर कुठल्याही ब्रँडपेक्षा हे स्वस्त आणि मस्त आहे। जर तुम्हालाही सनफ्लॉवर सीड्स ऑर्डर करायचे असतील तर त्याची लिंक मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही नक्की तुमच्या डाएटमध्ये हे इन्क्लूड करा, कारण याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहे। तर चला सुरू करूया आजच्या या रेसिपीला। अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। एनर्जी बॉल्स बनविण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे, त्यामध्ये सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर बदाम आहे, काजू आहे, तूप आहे, त्यानंतर खजूर घेतलेला आहे, जो नरम खजूर मिळतो तो घेतलेला आहे, यातल्या बिया काढलेल्या आहे, त्यानंतर खोबरा केस आहे आणि वेलची पूड आहे। तर इथे मी 1 कप खजूर घेतलेला आहे, तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। अगोदर मिक्सर चांगल्या क्वालिटीचा असेल, 750 वॅटचा असेल, तरच तुम्ही खजूर त्यामध्ये बारीक करायला घ्यायचा। तर मिक्सरमध्ये फिरवताना फक्त बटन सुरू करून बंद करायची आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी हा खजूर बारीक करून घेतलेला आहे। जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं नसेल तर तुम्ही चाकूने याचे बारीक काप तयार करून घेऊ शकता। लक्षात घ्यायचं आहे, कमी वॅटचा जर मिक्सर असेल तर तो खराब होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यायची। त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तूप वितळलं की त्यामध्ये 1 छोटी वाटी सूर्यफुलाच्या बिया आहे, सनफ्लॉवर सीड्स, या आपल्याला 1 मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी बदाम घेतलेले आहे, बदामचे बारीक काप करून घेतलेले आहे, हे आपल्याला साधारण 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। त्यानंतर 1 छोटी वाटी काजू आहे, काजूचे सुद्धा बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे सर्व आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटे लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। चार ते पाच मिनिटं छान परतून झालं की हे आपल्याला गॅस बंद करून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जो खजूर आपण वाटून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यासाठी त्याच पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊन तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला खजूर घालायचं आहे। हा खजूर थोडा नरम होतपर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। चार ते पाच मिनिटात खजूर नरम व्हायला लागला। खजुराचा जेव्हा असा गोळा तयार झाला की तो सॉफ्ट झालेला आहे असं समजायचं, गॅस बंद करायचा आणि बाउलमध्ये काढून घ्यायचा। यामध्ये आता वेलची पूड घालायची आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जायफळ पूडसुद्धा घालू शकता। आता हे गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। सध्या खूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याचा वापर करतोय। हे एकजीव झालेलं आहे। आता इथे मी खोबरा किस घेतलेला आहे, कोटिंगसाठी मी वापरणार आहे, त्यामुळे जे लाडू किंवा बॉल्स आहे ते खूप आकर्षित दिसतात। तर हे आता गरम असतानाच आपल्याला लाडू किंवा बॉल्स तयार करून घ्यायचे आहे।
त्या अगोदर हाताला तूप लावून घ्यायचं, तर त्यामुळे ते चिटकत नाही। आणि साधारण पेड्याच्या आकाराचा तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता। त्यानंतर जो खोबरा केस आहे डेसिकेटेड कोकोनट, त्यामध्ये हा घोळून घ्यायचा, त्यामुळे दिसायला खूप आकर्षित दिसतात, पण हे स्टेप पूर्णतः ऑप्शनल आहे। तर अशाच प्रकारे इथे सर्व लाडू किंवा बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। हे जे एनर्जी बॉल्स आहे, तुम्ही ते उपवासाला सुद्धा वापरू शकता आणि यामध्ये बरेचसे व्हेरिएशन करू शकता। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता, पिस्ता वापरू शकता, किसमिस वापरू शकता आणि पम्पकिन सीड्ससुद्धा वापरू शकता। यामध्ये आपण साखर वापरलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता। आणि जे लोक जिमला किंवा वर्कआउट करतात, त्यांच्यासाठी प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट नंतरसुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता। मी नेहमी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा ऑफिसमध्ये हे लाडू कॅरी करत असतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। याचं सर्व साहित्य मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्की बघा। धन्यवाद।